कुठल्याही महिलेवरच्या हल्ल्याचं समर्थन हे असूच शकत नाही, परंतु प्रथमतः त्या महिलेवर हल्ला झालाय का की फक्त राजकारणासाठी हा सगळा खेळ चाललेला आहे हे बघणं फार आवश्यक आहे. आताच त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी येऊन सांगितलं की ती महिला प्रेग्नंट नाहीये आणि तिला कुठलीही इंटरनल इंजुरी नाही. त्यामुळे एका महिलेच्या आडून स्वतःला मर्द म्हणवणारे जे राजकारण करतायत हे खरोखर अशोभनीय आहे. ज्या हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना नेहमीच रणरागिणी म्हणून गौरवले त्यांचेच पुत्र आज महिलांना गुंड म्हणतायत. खरोखर ही राजकारणाची पातळी कुठे घसरत चाललेली आहे हे जरा बघावं. आज एक लक्षात घ्या, उद्धवजी आपण बोलता आहात महिला सन्मानाबद्दल, परंतु आपलेच प्रवक्ते, आपलेच खासदार, त्याचप्रमाणे आपलेच युवा सेनेचे पदाधिकारी कशा पद्धतीने महिलांच्या संदर्भात बोलतायत, व्हिडिओ बनवतायत आणि त्यांची बदनामी करतायत तेव्हा मात्र आपण काही बोलला नाही. म्हणजे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आज माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब हे ज्या पद्धतीने काम करतायत ते बघून बऱ्याच जणांना त्रास होतोय, पोटात मळमळतंय, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ज्या पद्धतीने सन्मान होत आहेत ते बघून खरोखर पोटशूळ उठलंय. परंतु त्यासाठी एखाद्या महिलेचा आधार घेणं, तिच्या मागे लपून राजकारण करणं खरोखर हे शोभत नाही आपल्याला. आपण माननीय बाळासाहेबांचे पुत्र आहात आणि अशा वेळेला आपल्याकडून या शब्दांची अपेक्षा नव्हती. उद्धवजी, खरोखर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याकडे बघते, आपल्याकडून या शब्दांची अपेक्षा नव्हती. जय हिंद, जय महाराष्ट्र.